चला पण संघ मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. टॉसचा आपल्या बाजूने लागला होता. त्याचबरोबर आवाळे बी संघ देखील आपण खेळाडू कक्षामध्ये यायचा आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. त्यामध्ये गोलंदाज मनोज कड्डल आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. याच मैदानावर चॅम्पियन ठरला होता दशरथ इलेव्हन चषकावर नाव कोरलं होतं आणि आज देखील पहिली मॅच खेळण्यासाठी उतरलंय मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत पुढे देखील गावदेवी माजी प्रथम संघ समर्थ संघ प्रतिस्पर्धी संघ उपस्थित नव्हता आणि या दुसरी मॅच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. तेच तर वेगवान बॉल देखील जबरदस्त स्ट्राईक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळी देखील अचूक निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता मात्र निशाणा साधलेला नाहीये आणि बॉल निघून गेलाय. ओव्हर थ्रोच्या संदर्भामध्ये चौकार. सर आपण बघतोय अचूक निशाणा साधण्याचा इथे प्रयत्न केला होता आणि जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र निशाणा चुकला आणि त्यानंतर बॉल मात्र सीमारेषेकडे गेला होता आणि चौकार आलाय. त्यामध्ये गेला जबरदस्त वेगवान बॉल आता जाते मात्र एकंदरीत व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. तर सलग पहिला बॉल मात्र जबरदस्त बॉल आला होता वेगवान बॉल काय जबरदस्त बॉडी लँग्वेज आणि त्यानंतर काय स्पेल देखील आहे या ठिकाणी. या ठिकाणी देखील आपण पहिला तर नो बॉलचा इशारा तर गोरख शेलार सर आमच्या पर्यंत पोहोचवत आहेत. नो बॉलचा इशारा आलाय बिमर स्वरूपामध्ये हा बॉल हाताला जातोय. 1+1 दोन धाबा या ठिकाणी जातील स्कोर कार्ड वर आणि त्यामध्ये एकंदरीत आपण बघितलं तर 7 धावा धावलकावर. आजच्या दिवसामध्ये जर कपिल कात्रे याचा जर विचार केला तर तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील तशा प्रकारच्या चुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये नो बॉल देखील हाताले होते त्या देखील बिमर स्वरूपामध्ये. स्प्रिट बॉल होता ज्याच्याबद्दल भरपूर समाचार देखील इथे घेता आलेले नाही आहे आणि तोपर्यंत एक धावा इथे लागली जाते. धापलकावर 8 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. आतापर्यंत आपण बघितले तर 4 बॉल हाताले जात आहेत त्यामध्ये 2 बॉल अनलिगल डिलिव्हरी लिगल डिलिव्हरी देखील 2 बॉल हाताले होते. देखील मिश्रम फटका चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तैनात आहे मात्र झेल इथे सत आणि साधा सोपा झेल इथे सोडला जातोय आणि सोडतो ज्यावेळी झेल अशा प्रकारचा सोडला जातोय त्यावेळी गोलंदाजाचा आत्मविश्वास निश्चितपणे कमी होत असतो मनोबल वाढवणं गरजेचं असतं. मित्रांच्या आतमध्ये ज्यामध्ये आपला जोश आणि आपल्यामध्ये जो असणार टायमिंग आपल्या वापरणं खूप गरजेचं असतं आणि सतत त्यासाठी ज्यावेळी आपण फिल्डिंग करतोय त्यावेळी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणं खूप तेवढंच देखील गरजेचं असतं आणि इथे देखील आपण बघितलं तर पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळी कुठल्या प्रकारे चुकी केली जात नाहीये आणि या पहिल्या विकेटचं पत्तर होतं फलंदाज बाद.
जुडी दोन चेंडू खेळले ते बाकी आहे कुठल्या प्रकारचा मोठा फटका तर पिच करू दिलेला नाहीये एक चांगली गोलंदाजी आता परत आपला पाळा बिले यावेळी देखील मिस्टर फटका समजला गॅप मध्ये फटका आहे स्टिफ फाइनली क्षेत्रामध्ये आणि शुभ्र जोशीने बॉल देखील त्या ठिकाणी थांबवलाय आणि स्टोपर्ड देखील एक धावा हिट हिट विकेट यस आणि भाऊ पप्पू या फलंदाजाला मात्र डक म्हटला या बघते हिट विकेटच्या संदर्भामध्ये फलंदाज डक म्हटला येतोय देखील 90 धावा डबल कव्हर लागल्या जात आहेत आणि 8 विकेट च्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं जर फलंदाज बाद झालाय नवे फलंदाज स्किल पट्टीवर जातोय तो देखील मिलिंद जातोय आणि त्याचबरोबर भाऊ जो फलंदाज ऑन द क्रीज वर गेलाय त्याने देखील आपण बघितलं तर वालचिनच्या मैदानावर ते देखील किंग्स इले वालचिन संघाने आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती डबल अर्धशतक झलकवलं होतं आणि कल्पेश बॉलवर पुढे आला होता थोडस बंबल होतोय आणि तोपर्यंत दोन धावा इथे अर्जित केल्या जात आहेत आणि या दोन धावेने जर आपण बघितला तर 11 धावा डबल कव्हर लागल्या जात आहेत आणि त्याचबरोबर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 11 धावा त्यामध्ये देखील एक नो बॉल व्हाईट स्टंपमध्ये देखील बॉल आतले होते आतापर्यंत 8 बॉल आताले त्यामध्ये 8 बॉल मध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत मनोज घाटाळे या गोलंदाजाने राहुल याच्यावर दुसरं षटक आपण बघितलं तर जबाबदारी त्याच्यावर दिलेली आहे सभेत गेलं जबरदस्त मागील स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन ठरला होता एम एन चषक अलिकिवळीच्या मैदानावर देखील एम एन चषक 2021 वर नाव करलं होतं ते देखील शिवसेना स्पोर्ट्स युवई या संघाने त्यानंतर देखील जबरदस्त नरेश करेल यांची भव्य दिव्य स्पर्धा साकारली होती त्या चषकामध्ये देखील अर्धस्फुट भावारी चषकावर देखील नाव कोरलं होतं शिवसेना स्फुट यवई संघाने त्यामुळे जर आपण बघितलं तर चेंडू हवेमध्ये आहे आणि विलास बॉलवर आला होता आणि तिथे देखील झेल सोडला जातोय आणि या दोन धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दोन धाबेने स्कोर करताना आपण बघितला तर 13 या धाबसंख्येवर जाऊन पोहोचलेला आहे जबरदस्त एक चांगली कामगिरी सतत गोलंदाजीमध्ये केली जाते मात्र क्षेत्ररक्षण थोडेसे एक साथ देत नाही आहेत शबरीस विकेट करण्याचा प्रयत्न केला होता भाऊ फलंदाज आपल्याला पाळा मिळतोय त्याने अर्धशतक देखील जबरदस्त ठोकलं होतं ते देखील 51 धावांची विस्फोटक पारी पेश केली होती तो भाऊ फलंदाज ऑन द क्रीजवर आहे आवाळे बी संघ आपल्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ 4 षटकांचा सामना असेल आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारे मोठा फटका मारू दिला जात नाही जर राहुल गोलंदाज देखील एक अष्टपैलू खेळाडूची सातत्याने कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते जबरदस्त कामगिरी करतोय आणि राहुल याच्यावर देखील ज्या मागील ज्या स्पर्धा झाली होती त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड झाली होती सलग 2 ते 3 धाबा 4 ते 5 धाबा याच्या पलीकडे धाबा खर्च केल्यामध्ये प्रत्येक षटकामध्ये काय गोलंदाजी साकारली होती अॅक्युरेट गोलंदाजी साकारली होती आणि यावेळी देखील गॅपमध्ये फटका चांगला फटका पेश केलाय आणि दमदार फटका आणि बॉल देखील निघून गेलाय नकार
तर सुपकर आल्यानंतर देखील काय कमबॅक केले त्यामध्ये देखील पाच बॉल आतापर्यंत होत आहेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा खर्च करतोय. शंभरचा बॉल असणार आहे दुसऱ्या षटकातील. तर दोन षटकांचं केले इथे समाप्त झालंय. धावा आपण पहिल्या तर धावलकावर धावा लागलेल्या आहेत. सतरा धावा धावलकावर लागलेल्या आहेत. फक्त आणि फक्त पाच सहा धावा इथे खर्च केलेल्या आहेत. तर मिलिंद आज फलंदाज खेळपट्टीवर गेला होता. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज खेळपट्टीवर आहे. त्यामध्ये पहिलाच बॉल डॉट्सवर मध्ये निघून गेलाय. रोशन आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला. पहिलाच बॉल डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्या प्रथाचा चांगला बॉल हाताला जातोय. तिसरा षटकात प्रारंभ झालाय आणि त्यामध्ये देखील पूर्णपणे थांबवलंय. शॉर्ट पिच बॉल सातत्याने हाताळण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. मात्र कुठल्या प्रकारे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क देखील झालेला नाहीये आणि त्यामध्ये देखील तीन तर दोन फलंदाज बाद झालेत आणि दोन फलंदाज क्रीजवर आहेत. सातत्याने बिलिंद या फलंदाजाला भाऊ याच्याकडे मात्र इथे स्ट्राईक द्यावी लागेल. जबरदस्त स्लॅगशिपचा फटका पाहायला मिळतोय आणि काय फटका, ताकदवर फटका होता आणि बॉल मैदानाच्या बाहेर निघून गेले. सहा धावांसाठी हा षटकार. जबरदस्त तिसऱ्या बॉलवर मात्र दोन बॉल जरी गेले असले तरी तिसऱ्या बॉलवर मात्र षटकार पेश केला होता. ज्यावेळी गेले फलंदाज बाद होतोय. तर सलग 23 धावा धबल कवर लागले. तर तो षटकार आला होता. त्या षटकाराने आणि तबल आतापर्यंत जर बघितलं आपण तर चौथा बॉल एकंदरीत हाताला जातोय या तिसऱ्या षटकामध्ये. तिसऱ्या षटकातील दोन बॉल बाकी आहेत. सबले देखील आलाबरपणे बॉल देखील हाताला होता. चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन केला जातोय. बॉलमध्ये थोडस व्हेरिएशन केलं होतं. अलक्यात आणि बॉल सॉफ्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये एकत्र बघितलं पाचवा बॉल देखील डॉटसर मध्ये निघून गेला आहे आणि एक शब्बडचा बॉल असणार आहे आणि या शब्बडच्या या बॉलवर एखादा मोठा फटका आणि प्रहार करणं देखील तेवढं गरजेचं असणार आहे. त्यामध्ये देखील अर्ध्या बॅन पिकर तर गेले तर सोडलंय. मात्र एक जवळपास फ्राय फटका होता आणि सरळ आतापर्यंत जर बघितलं तीन झेल सुटलेले आहेत. त्यामध्ये देखील दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय. तर झेल सुटल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि आकाश मात्र बॉलवर आला होता आणि त्यानंतर देखील दुसरी धाव इथे चांगल्या प्रकारे चतुराने कम्प्लीट केली जाते आणि या दोन धावेने स्कोर कार्ड जर आपण बघितला तर तीन धावा इथे आहेत आणि तीन धावेने धावा लागल्या जाते डबल कवर. 26 धावा डबल कवर इथे लागल्या जात आहेत आणि 100 चे षटक बाकी असणार आहे. तीन षटकांचं खेळ झालंय. 26 धावा डबल कवर लागलेले आहेत.
लॉगस्टॉप सिमर शिकारी का क्षेत्र शिदिकल तैनात किया है मतलब दोपहर तो बैठ चाल के से एज देख लगले थी बॉल देख लिया स्टिंग के मागे ट्रबल डाला होता दोपहर देख ले एक दावे थे एक दावे ने 27 27 स्टाफ डबल कवर लगले दाते अन्याम शपथ के शिक्षक मधे मतलब तो बाला निचे तक एक मोटे फटके दर्जे तर फटके पिच करा बल दिल अरे मोटे फटके जी गरज देख लाज है चार बॉल जुबरी शेष आज शबरी सिकिला जबरदस्त सफर भेज ला तेरे गैप में जब फेट का आशा रहा पॉल दिखली कुड़ी के लसी मारे शब्द बाहर दोते अरे हाथ सरकार सरा स्टॅबिस्टिक सुड बॉल देखील जातोय आणि आपण आमच्याकडे बोलतोय वाईड बॉलचा इशारा आलाय एक अवंतर भेटते एक अवंतर धावेने झपलक पुढे येतोय हल्लूपर बने 32 च्या धाव संख्येवर जाऊन पोहोचले आहे त्यामुळे देखील स्टेप आउट तर निश्चित झाला होता फलंदाज पुढे आला होता आणि एकत्र आकाश थोडासा बंप पडतोय क्षेत्ररक्षक करत उपरांत दोन धावा इथे देखील निश्चितपणे कंप्लीट केले जात आहेत स्कर कुठल्या प्रकारे मोठा फटका पेश करू दिला जात नाही ज्याप्रकारे मिलिंद अडी एक फटका पेश केला होता मोठा त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत एखादा मोठा फटका पेश केलेला नाहीये सलग दोन धावा इथे आहेत आणि या दोन धावेने टपलक जर आपण बघितला तर 34 धावा टपलकावर इथे लागल्या जात आहेत च्या पुढील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल तो देखील शिरगाव आणि तो विजय संपादन करेल त्या संघाच्या अगेन्स्ट दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळेल तर तोपर्यंत देखील दोन धावा इथे निश्चित एकच धाव कंप्लीट केली दुसरी धाव घेण्यापासून थांबवलं गेलंय एका धाबेने 35 धावा धाबलकावर इथे लागलेले आहेत आणि 100 धावा आहे 35 धावा जर 100च्या बॉलवर जर एखादा मोठा फटका ट्रॅव्हल होतोय तर निश्चित रुपये चांगली फायटिंग टोटल स्कोर मात्र धाबलकावर लागेल त्यामुळे देखील जबरदस्त स्लॉग केलाय स्लॉग टेट फटका आउट ऑफ द पार्क षटकार आणि शक्कर आणि संघाची धावसंख्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे टपल करू लागलेली आहे आणि त्यामध्ये 41 धावा 42 धावांचं टार्गेट इथे सेटअप केले सरा 41 धावा आणि 42 धावांचं टार्गेट इथं सेटअप केलंय 41 धावांचं आव्हान असणार आहे समोर शिवसेना स्पोर्टिंग येवई संघाच्या समोर
क्षेत्राशी त्या ठिकाणी सजवायचं आहे. 42 धावांचं टार्गेट समोर आहे. ते 42 धावांचं लक्ष समोर फार पाडण्यासाठी सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आकाश ज्याचा समेत विलास हे दोन फलंदाज खेळपट्टीवर, तर कशा प्रकारे 42 धावांचं टार्गेट कम्प्लीट केलं जातंय. आवाले बीज संघाकडे देखील एक चांगली गोलंदाजी देखील आहे. मात्र शस्त्र अशस्त्र एक पूर्णपणे वापरावे लागतील. पहिलाच बॉल स्प्लिट टच बॉल टायमिंग लाजवाब, स्टॅगचा फटका पाला बिला आणि बॉल देखील मैदानाच्या बाहेर निघून गेले. सरळ 6 धावांसाठी हा षटकार. पहिल्याच बॉलवर आपण बघितला तर स्प्लिट टॉस बॉल होता आणि षटकाराने स्वागत देखील केले पप्पू या गोलंदाजाचं. जबरदस्त चांगला फटका कॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक व्हाइटिश लॉंग ब्रिजर मध्ये तैनात केलंय. आतापर्यंत एकच धाव इथे कम्प्लीट करत होते, एका धावेने स्कोर करत गेले 7 त्या धाव संख्येपर्यंत धावत पोहोचलेला आहे. तर 42 धावांपासून जर तुम्हाला थांबायचं तर असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मात्र इथे पहिल्याच बॉलवर स्विच इटचा फटका पाहिला मिळाला, बिग हिट केला होता आणि षटकार पेश केला होता. अवेले गेला फुल टच बॉल, मात्र पंचा नो बॉलचा इशारा आला. लॉंग स्टॉप से मारे खेळ सरास न बॉलला हात आला होता आणि या फ्रीचा बॉल देखील होता. त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य सन्मारिया श्यामजी अगिवळी त्यांना विनंती असेल की आपण देखील आपल्या व्यापीठ आईजवर यायचं आहे. आयोजकांची विनंती आहे. देखील सलग सेकंड बॉल देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालत होते आणि यासही जाऊन फलंदाज बाद स्टॅड चेल किशी काढा घेतली होती आणि चांगला चेल देखील पकडलाय. विलास फलंदाजा मात्र डग पडला, यावं लागतंय. ऋषिकेश पहिलं षटक अजूनही प्रगती पथावर, त्यामध्ये देखील 12 धावा त्या धापलकावर स्लाकलेल्या आहेत. देखील शॉर्ट पिच बॉल होता
आणि पॉल देखील अतिशय चांगल्या प्रकारे डीप पॉइंट रिटर्न मध्ये चांगला क्लास फटका केला होता, स्पंज केला होता. तोपर्यंत देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तोपर्यंत दोन धाबा इथे मनुष्य कटर कंप्लीट करतो. दोन धाबे देखील 14 धाबा धाबलकावर लागलेले आहेत. आता बल्ला त्याचबरोबर नुकतंच आपल्यामध्ये देखील शुभ आपण होते सर्वांनी श्यामजी आगेवळी साहेबांचं शुभ बर्थ झालेला आहे. वेलकम दादा, आपलं देखील सरचे स्वागत आहे. जे पंचायत समिती सदस्य आहेत त्यांच्या गावातील संघ देखील इथे चांगली कामगिरी करतोय. पहिली मॅच देखील विजय संपादन केलं होतं. ज्यावेळी देखील आपण बघितलं तर चांगला बॉल आता जातोय, एक दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत जर बघितलं तर 15 धावा धावलकावर लागल्या तर एका षटकाचा खेळ देखील इथे संपन्न झालाय आणि या 15 धावा धावलकावर लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील 42 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 42 धावांचा पल्ला इथे पार पाडण्यासाठी आपण बघितलं तर 15 धावा धावलकावर लागलेल्या आहेत. दुसरे षटकाला प्रारंभ होते आणि आपल्या गोलंदाजी मार्गावर दुसरा गोलंदाज सज्ज होतोय. सर गोलंदाज भाऊ येतोय आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. स्तंभावर लागेल यवई संघ देखील एक तगडा संघ आहे. त्या संघा बरोबर खेळताना तुम्हाला देखील तेवढ्या चांगली कामगिरी देखील करावी लागेल. थांबाडू गरजेचं असताना देखील दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल. त्यासाठी चांगली गोलंदाजी इथे निश्चितपणे करावी लागेल. हलक्या तट फेकतो, एक डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये बॉल जातोय, तोपर्यंत दुसरी धाव देखील इथे घेतली जाते आणि दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आकाश मात्र दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते आणि या दोन धावेने देखील 17 धावा धावलकावर लागल्या जात आहेत. निश्चित रूपाने इथे फलंदाज बाद झाला होता झाला असता आणि एकंदरीत जर बघितलं चांगली फेकी जर झाली असती रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. रिस्क घेतली होती या धावेमध्ये. त्याचबरोबर दोन धावा इथे देखील कंप्लीट केल्या जाते. दोन धावेने 17 धावा धावलकावर लागल्या जात आहेत. त्यामध्ये पहिला फॉल हाताला जातोय. त्यामध्ये देखील जबरदस्त पॅडल चा फटका आपल्या पॅडल सिपचा फटका जबरदस्त पॅट आणि पॅटच्या मधून फेक केला होता. बॉल लसरळ करून गेला होता. 6 धावांसाठी षटकार. षटकाराने सबला 23 धावा धावलकावर इथे लागलेले आहेत. शाहवेळी देखील लॉक केला चेंडू सरळ बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका ब्लास्ट केला जातोय. षटकार. सर सलग बॅक टू बॅक दोन षटकार पेश केले जात आहेत. त्यामध्ये देखील 29 धावा धावलकावर इथे लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील जबरदस्त बिगेट तर केल्याबद्दल चेंडू हवेमध्ये आहे आणि एकत्र बघितलं तर झेल टार्गेट घेणं खूप गरजेचं होतं. मात्र एकच धाव इथे आणि एका धावेने धावपालक जर आपण बघितला तर 300 धावसंख्येवर धावून पोहोचलाय. 12 धावांची गरज असणार आहे आणि बॉल ची संख्या देखील जास्त आहे.
सपाट बॉलचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून. सर चार बॉल आतापर्यंत आपण बघितले, सर त्यामध्ये दोन षटकार पेश केले, डबल धावली होती, एक सिंगल धावली होती, त्यानंतर एक देखील व्हाईट स्वरूपामध्ये देखील एक धाव आली होती. 16 धावा आतापर्यंत कंप्लीट केल्या जातात. यावेळी देखील आकाश देखील थांबायला तयार नाही आहे आणि आकाशच्या बॅट्स मधून देखील एक बाश होते आणि हा देखील षटकार. सर एकंदरीत 37 धावा दबल कवर लागल्या जातात. षटकार देखील 5 धावांची गरज आहे. शामिल देखील विजय फटका असेल. शॉर्ट पिच बॉल फुल अँड पॉवरफुल विनिंग शॉट आकाशच्या बॅट मध्ये येतोय. अभिनंदन शिवसैनिक पुढे होईल. अभिनंदन शिवसाई स्पर्धे यवई हॅड लक अबळे बी. तर मॅन ऑफ द मॅच अबळ जाईल त्याच्या नावावर. तर जबरदस्त चांगली कामगिरी देखील केली होती. तर आकाश